आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल। अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचं आयोजन आयोजन आणि नियोजनाची भव्यता दिव्यता खऱ्या अर्थाने गेली 5 दिवस रात्र आपण अनुभवलेली आहे। काय स्पर्धा आहे, अगदी महाराष्ट्रातील असंख्य क्रिकेट रसिकांच्या अगदी स्मृतिपटलावर या स्पर्धेची खऱ्या अर्थाने गोड आठवण राहील आणि ही स्पर्धा कुठेतरी यशस्वीरित्या पार पडलेली आहे असं म्हणूया आणि जाऊया या स्पर्धेतील अतिशय महत्त्वाचा सामना। सेकंड सेमीफिनाले ऑफ दिस टूर्नामेंट, दोन अतिशय मातबर असे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत। जुचंद्र वर्सेस कारवली या दोन संघांदरम्यानचा सामना आहे। जुचंद्र म्हणजे खऱ्या अर्थाने वसई विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आणि भिवंडी विभागातील संघ पप्या खारीकच्या नावाने ओळखला जाणारा संघ कारवली संघ या दोन संघांदरम्यान सेकंड सेमीफिनाले। पहिला सेमीफिनाले मित्रांनो काय अप्रतिम सामना, रोमार्चक सामना आपल्याला पाहायला मिळाला। आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचीच यत्न, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका, तुका म्हणे पहा शब्दची आदेव, शब्दची गौरव पूजा करू। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला लगेच झाली सुरुवात। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू चकवला या फलंदाजाला, खऱ्या अर्थाने फलंदाजाची बॅट तर चकली आहे परंतु फलंदाजाचा आत्मविश्वास आता कुठेतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल। सुरुवात करायची होती डिफेन्सिव्ह फटका इथे मात्र ऑफर करायचा होता आणि ते करत असताना सुद्धा चेंडू पैचा संपर्क आला नाही। काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकलाय, पहिला चेंडू पंकज नावाच्या या गोलंदाजाने, स्ट्राइकिंग एंडला फलंदाज दीपेश समोर ठेवले, यावेळेस उडवले चेंडूला, अगदी बॉलर्स बॅक ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सजलेली आपण पाहिली। यावेळेस काय झालंय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, जीवाच्या आकांताने चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडू अडवलाय आणि यावेळेस झाले फेकी आणि इन बिटवीन या दोन्ही फलंदाजांना दोन धावा या धावपलकड लावण्याची खऱ्या अर्थाने संधी प्राप्त झाली होती। त्या संधीचं झालंय सोनं, म्हणजे या धावपलकाला आता झालाय आरंभ, झालाय प्रारंभ, झाले सुरुवात आणि या धावपलकाचा झालाय खऱ्या अर्थाने श्री गणेशा। दीपेश आणि कैवल्य नावाचे दोन मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र या संघाकडून सलामीसाठी आलेले आहेत। निर्धारित 4 षटकांचा हा सामना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करू शकाल। षटक घेऊन पुन्हा एकदा पंकज फुलटो असा आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने ताकदीचा वापर करत चेंडूला धाडलाय, लॉंग लेग शिमा रेषेच्या पलीकडे, दूरच दूर लांबच लांब या महत्वाच्या सामन्यातील हा पहिला दमदार षटकार। दरम्यान या ठिकाणी कुमार दुर्गेश प्रेमनाथ नाईक उपाध्यक्ष भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी, तसेच श्रीयुत राकेश उत्तम पाटील भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी या दोघांकडून सुद्धा स्पर्धेला आणि सन्मान श्रीयुत महेंद्रजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद आपला सर्वांचा। कारिवली गावचे सन्माननीय विद्यमान सरपंच देवराजजी नाईक साहेब यांच्याकडून लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद करणे म्हणजे विकेट हॅट्रिक, याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज दरम्यान आलेला आहे। धन्यवाद। चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, काय फटका या अगोदर सजवला होता। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला, पहिल्या चेंडूवर फलंदाज बॅकफुटला असलेला पहिला, दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या चेंडूवर मिळवलेल्या आत्मविश्वासाचा पुरेपूर वापर केला, चेंडूला धाडलं षटकारासाठी। याही वेळी आपण समोर ठेवलेला आहे लोअर फुलटॉस, आपण पाहिलं खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक 30 yard सर्कलच्या अगदी बाजूने चेंडू अडवतो, मिस कोऑर्डिनेशन, या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मिस कम्युनिकेशन होत असताना फलंदाजाला अगदी स्वस्तामध्ये बाद व्हावं लागतं, दुर्दैवाने फलंदाज धावाच्या रूपाने बाद। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला। थँक्यू। या ठिकाणी संदेश टेलर्स खारभाव आणि देवानंद वतारी यांच्याकडून, देवानंद तरे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला आणि सन्मानित श्रीयुत महेंद्रजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार। तसेच सन्मानित श्रीयुत ऍडव्होकेट अनिलजी देवकर साहेब सुरेश एंटरप्राइजेस पाये यांच्याकडून सुद्धा सन्मानित श्रीयुत महेंद्रजी पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आल्या आहेत, त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार। थँक्यू। आणि या ठिकाणी व्हीआयपी डायजवरती स्थानापन्न झालेले सन्मानित श्रीयुत प्रीतेशजी सोन्या पाटील, सन्मानित श्रीयुत सोन्या पाटील यांचे चिरंजीव यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील ग्रामपंचायत सदस्य यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे। वेलकम सर, वेलकम, धन्यवाद। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, धावपळकर धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 9, आतापर्यंत 1 गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल। जय बजरंग कारवली वर्सेस जुचंद्र, पुन्हा एकदा फुलले ते काय गोलंदाजी खऱ्या अर्थाने या षटकामध्ये या गोलंदाजाने केलेली आहे
आणि या अगोदर आपण पाहिलं खऱ्या अर्थाने यॉर्करचा प्रयत्न झाला होता परंतु कुठेतरी या नियंत्रण मिळत नव्हतं आणि त्या चेंडूवर मोठे फटके आलेले आपण खऱ्या अर्थाने पाहिले. या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर एक षटकार आपण पाहिला, त्यानंतर धावबादच्या रूपाने खऱ्या अर्थाने कैवल्य सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या रस्त्याला परतलेला आपण पाहिला आणि त्यानंतर या चेंडूवर विथ दी ग्रेट कंट्रोल हा चेंडू खऱ्या अर्थाने फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव इथे मात्र जोडली गेली धावपलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना. 10 धावा धावपलकर. पुन्हा एकदा इथे मात्र शाउट आहे लेग बिफोर साठी आणि अगदी एक्सटेंडच्या समोर पकडलं या फलंदाजाला. या षटकातील दुसरा महत्वाचा गडी इथे मात्र गारद करताना हा गोलंदाज आपण पाहतोय. व्हॉट ए ग्रेट ब्रेक थ्रू फलंदाज बाद. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात. सर या ठिकाणी व्हीआयपी डाईज वरती स्थानापन्न असलेले खारबागाचे उद्योगपती सन्मानित समाधान काठे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. वेलकम सर, हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट खारबावच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. साईस्क्रूप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गोळी चषक 2022 आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये हे साजरी केली जाणारी स्पर्धा आहे. स्पर्धेचा आजचा शेवटचा म्हणजे खऱ्या अर्थाने अंतिम दिवस आपण दुपारी अनुभवला ही स्पर्धेची शेवटची रात्र. मेगा फिनाले निश्चितच आपल्याला एक दोन सामन्यानंतर खेळली गेलेली पाहायला मिळेल. या अगोदर फर्स्ट सेमीफिनाले झाले, यानंतर हा दुसरा सेमीफिनाले आणि त्यानंतर 40+ थरार मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकता. 40+ फायनलचा सामना दरम्यान खारबाव गावातीलच दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आपण पाहू शकाल आणि त्यानंतर मेगा फिनाले पहिले षटक. थँक्यू कॉम्बॉक्स. आणि ह्यानंतर व्हीआयपी डाईज वरती स्थानापन्न झालेले सन्मानित हितेंद्रजी काठे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील ग्रामपंचायत सन्मानित मंजित पाटील यांच्या शुभ हस्ते हितेंद्रजी काठे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या क्रीडारसिकांना खेळाडूंना तसेच पाहुण्यांना एक विनंती असेल की या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त सन्मानित महेंद्रजी द्वारकानाथ पाटील यांच्याकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी भोजनासाठी जायचं आहे. श्रीत विकास प्रभाकर पाटील खारबाव यांच्याकडून सन्मानित महेंद्रजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचाही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता आल्या ह्या गोलंदाजाने. फलंदाजाकडे कोणत्याही पद्धतीने उत्तर नव्हतं, टोटली अनप्लेएबल निर्धाव चेंडू. दहा धाव धावपलकर असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला खऱ्या अर्थाने झालेली सुरुवात आपण पाहिली. मोहित पुन्हा एकदा तयार होत आहेत. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर राईज होतोय आणि निश्चितच नुसता उसळी घेत नाही तर त्याचबरोबर वळण सुद्धा घेतोय. फलंदाजाने खऱ्या अर्थाने कंट्रोल फुलचा फटका मारण्याचा प्रयत्न तर केलाय. चेंडू फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी झाले, आतापर्यंत 3 चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले गेलेत आणि 3ही चेंडू निर्धाव फेकले गेलेत. अतिशय महत्वाचा सामना. अ फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने यावेळेस खेळून काढलेलं पाहिजे. झेल होईल का काय, अप्रतिम झेल इथे मात्र संपला गेलेला आहे. आउटस्टँडिंग कॅच फलंदाज बाद. थँक्यू डिझास्टर. या ठिकाणी व्हीआयपी डाईज वरती उपस्थित असलेल्या सन्मानित सभागृहती ज्योती नंदकुमार वतारी मॅडम आपलं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजुषाताई पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सभागृहती ज्योती नंदकुमार वतारी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. काय झेल मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आपण निश्चितच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतो कशा पद्धतीने अगदी बॉडीचा शेप अंतिम क्षणापर्यंत होल्ड केला
अगदी निश्चितच। यानंतर वाघुईल वरून या स्पर्धेसाठी आणि सन्मानश्रेत महेंद्रजी द्वारकानाथ पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत आणि वाघुईल वरून या शुभेच्छा देणारे सन्मानश्रेत विशाल पाटील साहेब आपलंही मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। सभागती ज्योती नंदकुमार वतारी यांचं स्वागत आणि सन्मान मंजुषाताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे। वन शॉट, यस इट इज, एक धाव धावपळकर जोडली जाईल। वन शॉटचा इशारा मैदानाच्या आतमधून आलेला आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रसाद परस्पर काय पंचगिरी इथे मात्र राहिले आहे। सर्व पंचांच्या माध्यमातून खऱ्या अंतराने ॲट्सअप असेल, सलाम असेल, सर्व पंचांना विदाऊट एनी कॉन्ट्रोवर्सी अपपरभाव न बाळगता मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी झाली आहे। स्टेप आउट इथे मात्र झालेली आहे आणि फटका काय सजवलाय अंतिमता हा खऱ्या अर्थाने ऑन द राईज होत असताना या चेंडू फळीचा आणलेला आहे संपर्क डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू दंदन करत जातोय सावकार। यस, 15 धावा धावपळकर लागलेल्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या सेकंड सेमीफिनाले या टूर्नामेंट मधील आपण पाहतोय जोचंद्र वर्सेस कारिवली या दोन संघादरम्यान। आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय, 15 धावा या वेळेस या धावपळकर लागलेल्या खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतील। फलंदाजांचा जर विचार केला तर दीपेश नावाचा फलंदाज होता त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने आपण 9 धावा पाहिल्या। या आक्रमणाला खऱ्या अर्थाने कुठेतरी सुरुवात केली होती दीपेश यांनी पहिल्या षटकामध्ये आपण अनुभवलं दुसऱ्या चेंडूवर 2 धावा लिहित्या त्यानंतर एक षटकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इन बिटवीन जवळजवळ 6 ते 7 चेंडू इथे मात्र फेकून झाले त्यानंतर आता एक चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालेला आहे आणि मच निडेड बॅडली निडेड। थँक्यू। या ठिकाणी व्हीआयपी डाईजवरती उपस्थित असलेल्या सभागती जयमाला पद्माकर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती। मी खारभाव गावचे उपसरपंच सभागती कल्पना मारुती पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। दोन षटकं संपली, तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल। ऐकूया आपण खऱ्या अर्थाने प्रसादी प्रभ सर परब सर यांचा गोड आवाज। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज, थँक्यू सो मच सुनील। फुल टॉच चेंडू ऑनसाइडला प्लेस केला आहे, क्षेत्राच्या काय डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत मी तिथे एकच या चेंडूवर एकच धाव। चांगली फेकी ऑन द स्टम्प थ्रो, गुड थ्रो। षटक क्रमांक तिसरा महेश पाटील म्हणजेच भोला या गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय। एकूण 3 गडी बाद झालेत आतापर्यंत आपण बघतोय, ते म्हणजेच आर के दत्ताळी जूचंद्र या संघाचे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या संघाचा आघाडीचा फलंदाज एकही चेंडूचा सामना न करता बाजारात म्हणजेच कैवल्य पाटील उर्फ बंधू आणि ती सगळ्यात महत्त्वाची विकेट होती ती म्हणजेच कारोली संघाच्या समोर ती मिळवली आहे कारण कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नव्हतं। नॉस्ट अगेनला परत जात होता तो म्हणजेच बंधू तिथे मात्र बाद झाला मिसकम्युनिकेशनमुळे। धावसंख्या 16, 3 गडी बाद। ऑनसाइडला जवळ चांगलं प्लेसमेंट आहे, एलिव्हेशन किती मिळालंय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय सीमार शेवार पंचांचा इशारा चौकार। टायमिंग शॉट ऑन साईडला गरज आहे अशा फटक्यांची महेश पाटीलच्या विरुद्ध, खास करून आपली फिंगर रोल केले होते पण काय एक्झिक्युशन पाहायला मिळतं, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय। सन्मानश्रेत नवनाथजी भोईर धामणगाव यांच्याकडून सन्मानश्रेत महेंद्रजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, धन्यवाद भोईर साहेब। तसेच व्हीआयपी डाईजवरती स्थानापन्न झालेले सन्मानश्रेत गणेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती। मी ग्रामपंचायत सदस्य श्रीत मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गणेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा। 20 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर, तिसरा षटक मार्गस्थ आहे। 4 षटकांचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाहायला मिळतो SF2। स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा या खारबावच्या माध्यमातून। स्लोर वन चेंडू आहे पण पिकअप चांगला आहे, बघायचं एलिव्हेशन मिळालंय का, हो मिड विकेट दिशेमध्ये अप्रतिम टायमिंग आणि चेंडू सीमारच्या बाहेर षटकार। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला, महेंद्र पाटील माणूस भला। या ठिकाणी
सन्मान श्री महेंद्रजी पाटील यांचे समर्थक आणि त्यांचे सोबती दिलीप चौधरी या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत, त्यांचाही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी म्हणजे पाटील यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दिलीप चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मैग्निफिसेंट स्ट्रोक फ्रॉम चेतन, धाव संख्या 26। नेक्स्ट बॉल महेश कडून, स्लोर वन चेंडू गति मध्ये परिवर्तन, वेगाने फसवलाय, पुनः एकदा फिंगर रोल केले, हलका सा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय, कट होते चेंडू लास्ट मोमेंटला, तुम्ही बघू शकता थोड़ा सा लेट स्विंग। ओ गुड डिलिवरी, गुड डिलिवरी, बॅट्समनच्या समोर ठेवला होता पण शॉर्ट सिलेक्शन चुकलं, स्वीप करायचा प्रयत्न होता, टाइमिंग झालं नाहीये आणि बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघाला। मालोडी गावचे सन्मानश्रुत जितू भगत या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि सन्मानश्रुत महेंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम सर, वेलकम, आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानश्रुत जितू भगत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। फुलटॉ चेंडू स्टेप आउट ऑन ऑन साइडला प्लेस केले, एकदा तिथे कंप्लीट केली आहे, ती चेतनने स्ट्राईक एंडला आले ते हितेंद्रला, धाव संख्या 10 फरकात 27 धावा 3 गडी बाद। खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि त्याचबरोबर वाढदिवस सुद्धा आहे साहेबांचा, खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे हितचिंतक त्यांचे निकटवर्ती मित्रपरिवार सुद्धा उपस्थित होतात सातत्याने। तिसरा षटक पुन्हा एकदा हायवे एंडकडून महेश पाटील, ओ ऑन ड्राइव करायचं होतं, टायमिंग होत नाही, स्वतः गोलंदाज चेंडूवर येते फॉलो थ्रू मध्ये, चेंडू कवर करेल आणि फक्त एकच धाव, चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये आपण बघतोय। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं धावसंख्या 10 धावा, नंतर आपण बघितलं 5 धावा आल्या, धावसंख्या 2 षटकाकडे 15 आणि या षटकात चांगले धावा म्हणायला लागतील कारण 13 धावा या षटकात खर्च केल्या त्या महेशने आणि विकेट तर मिळाली या षटकामध्ये। पहिल्या 2 षटकात आपण बघितलं पंकजने अशी विकेट मिळवली, त्यानंतर मोहितने एक विकेट मिळवली, चांगली गोलंदाजी केली मोहितने, एक इकॉनॉमिकल षटक टाकलं अवघ्या 5 धावांचं आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय। 3 षटकाकडे आपण धावसंख्या बघतोय 9.33 28 धावा धावफलकावर। कालिका माता खारबाव वर्सेस नटराज खारबाव यांच्यामध्ये मात्र पुढचा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे मास्टर्स क्रिकेटमध्ये, त्यामुळे दोन्ही संघाने त्यांनी सज्ज राहायचं, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि आमच्या व्यासपीठावर उपेश चौधरी मात्र हा टॉस कव्हर करतील इनिंग ब्रेकमध्ये। दोन अजून एक षटक शिल्लक आहे, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचा डेथ ओव्हरचा कारण 4 षटकांचा सामना आपण बघतोय या ठिकाणी। सन्मान श्रोत महेंद्र महादेव गव्हाणे साहेब उद्योगपती भिवंडी तसेच योगेश हरिश्चंद्र चौधरी समाजसेवक ताडाळी हे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम सर, वेलकम। सन्माननीय उज्ज्वलजी पाटील साहेब ओळपाडा गोल्डन मॅन यांच्याकडून महेंद्र पाटील साहेबांसाठी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आल्या, धन्यवाद। या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि महेंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी ऋषिकेश जोशी हे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्मानश्रुत महेंद्रजी पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ऋषिकेशजी जोशी यांचं म्हणजेच आपल्या भाच्याचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। शेलार गावचे माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मानश्रुत सिद्धेशजी भोईर या ठिकाणी सिद्धार्थ भोईर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला आणि सन्मानश्रुत महेंद्रजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचंही सन्मानश्रुत महेंद्र पाटील यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक आभार। षटक क्रमांक निर्णायक चौथं मार्गस्थ आहे, धावसंख्या अंकित झाले 9 फरकावरती 29 धावा, कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते पहिल्या षटकापासूनच। तसेच श्रीत सौरव म्हात्रे पिंपळास हे सन्मान श्रीत महेंद्रजी पाटील यांचे भाचे आहेत, त्यांचंही स्वागत सन्मान मी करण्याची विनंती सन्मान श्रीत महेंद्रजी पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या भाच्याचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे। हो चेंडू उंच गेलाय, बघायचं आहे कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं आहे, इथे मिस होतोय,
चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता आपण बघितलं आणि विद्युत प्रकाश सुद्धामध्ये सामना इथे सुरू आहे. चेंडू सहसा वरती गेलेला जज होत नाही, भरपूर उंच चेंडू होता, जजमेंट चांगलं होतं, चेंडूच्या खाली आला होता क्षेत्ररक्षक पण ग्रीप झाला नाही चेंडू, जेल सुटतोय आणि दोन धावा सुद्धा फलंदाजी मामाकडून भाच्याचा स्वागत आणि सन्मान करण्यात येत असलेला सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेला भाचा या ठिकाणी सन्मानित केला जातोय सन्माननीय श्रीमती महेंद्र पाटील यांच्या हस्ते. इट्स अ 31 ऑन लॉस ऑफ 3 विकेट इन लास्ट ओव्हर. ऑन साइड अप्रतिम फटका, क्रॅकिंग शॉट, पॉवर पॅक हिट आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, षटकार. सन्मानित महादेव गव्हाणे साहेब उद्योगपती भिवंडी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्मानित श्रीत यतीन पाटील आपणास करतोय की आपल्या शुभस्ते आपण सन्मानित श्रीत महादेवजी गव्हाणे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गव्हाणे साहेब हे भिवंडीचे एक प्रसिद्ध असे उद्योगपती आहेत ज्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी व्हीआयपी डाईज वरती यतीन पाटील यांच्या शुभस्ते केला जात आहे. त्याच्यासोबत समाजसेवक ताडाळी सन्मानित योगेशजी हरिश्चंद्र चौधरी उपस्थित आहेत, त्यांचाही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी यतीन पाटील आपणास करतोय की आपल्या शुभस्ते आपण समाजसेवक सन्मानित योगेश हरिश्चंद्र चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम चेतन, दोन षटकार दोन चौकार, 24 धावांवर खेळतोय. ऑफनूच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केला, अप्रतिम फटका, गॅप शोधलाय आणि गॅप मधला अप्रतिम स्लाइस, चेंडू सीमारच्या बाहेर, दणदणीत चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोर गरीबाला. चेस केला आणि काय एक्झिक्यूट केलं फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला, स्लाइस शॉट, गॅप खूप मोठा होता तो गॅप हेरला आणि काय एक्झिक्युशन, काय बॅटिंग करतो चेतन वन हँडेडली. एक पात्री अभिनय करत असताना ज्या समोर सर्व फलंदाज बाद झाले आणि चौथ्या क्रमांकावर येऊन काय बॅटिंग करतोय चेतन. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हा सुद्धा स्लाइस केला आहे, व्हॉट अ शॉट, डान्सिंग डाऊन द विकेट अँड वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारच्या बाहेर, दणदणीत सणसणीत चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला. थँक्यू डीजे मास्टर. आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मानित जयेश पाटील, जयेश भाईदास पाटील उद्योगपती खारबाव यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी आपणास विनंती करतोय की आपण व्हीआयपी डाईजवरती यायचं आहे. सन्मानित जयेश भाईदास पाटील, जिथून जूचंद्र संघ फाईट बॅक करू शकतो ना ती धावसंख्या आता मात्र उभारली असं म्हणायला हरकत नाही आहे. कारुली संघाच्या समोर काय बॅटिंग केले चेतनने चौथ्या क्रमांकावर, कैवल्य शून्यावर बाद झाला, प्रितेश जितेशच्या बॅटमधून जास्त काही फटकेबाजी पाहायला मिळाली नाही पण एकटा मात्र झुंज देतोय, जणू काय हातामध्ये बॅट नाही तर समशेर घेऊन उतरलाय. स्लोअर वन चेंडू आहे पण इथे बघायचं आहे पंचांवर कुठला प्रकारचा परिणाम नाही आहे, अजूनही कन्फर्म करतायत आणि आता मात्र सिग्नल आलाय इट इज व्हाइट बॉल. येस, कन्फर्म करतो ते कुठल्या प्रकारचा सन्मानित जितू सुभाष पाटील यांनाही विनंती करतोय की आपण व्हीआयपी डाईजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. प्रतीक नाईवर थोडासा दबाव पाहायला मिळतो, व्हाइट बॉल, धावसंख्या 46 बघायचं, 50 आकड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जूचंद्र या संघाचा. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट आहे, शतक दूरवर नाही, ते चेंडू ते कव्हर करतोय, फेक करतोय, दोन धावायचा प्रयत्न असेल, फेक चांगली झाली आहे आणि दोन धावा इथे पूर्ण होत आहेत, पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नाही, 2 रन्स कम्प्लीटेड आणि धावसंख्या 48 धावा धाव फलकावर, 49 धावसंख्येचं लक्ष उभारलंय. कालिका माता 40+ खारबाव संघ आणि त्याचबरोबर नटराज 40+ खारबाव संघ दोन्ही संघांना एक टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आपण, तिथे मात्र नाणेफेक संपन्न होईल. पुढचा सामना असेल तो 40+ मास्टर्सचा आणि तिथे मात्र असतील सज्ज ते म्हणजेच उपेश चौधरी यांच्या माध्यमातून नाणेफेक कव्हर होईल.
भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यांच्याकडून सन्मानश्रीत जयवंत शांताराम चौधरी यांच्याकडून सन्मानश्रीत महेंद्रजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सन्मानश्रीत जयवंतजी चौधरी साहेब. उपेश चौधरी आपण टॉस घ्यायचा आहे. उपेश चौधरी आपण या आधी टॉस घ्यायचा आहे कारण जो 40+ ची मॅच आहे अंतिम मॅच फायनलचा आपण टॉस घ्यायचा आहे. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो जय बजरंग कारिवली या संघाला. आपण वळूया प्रेझेंट इथे मात्र टॉस बॉक्समध्ये जिथे मात्र मास्टर्सचा जो अंतिम सामना होणार आहे त्यामध्ये दोन्ही खारभावचे संघ आहेत. कालिका माता खारभाव विरुद्ध नटराज खारभाव यांच्यामध्ये नाणेफेक संपन्न होईल. आपण वळूया उपेश चौधरी यांच्याकडे. नक्कीच आम्ही टॉस बॉक्समध्ये दोन सरपंच हॅलो कारिवली गावचे सरपंच सन्माननीय देवराज दादा नाईक आपणास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ज्यांचा वाढदिवस आहे सरपंच साहेब महेंद्र पाटील आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. चला टॉस कव्हर होईल तोपर्यंत विनंती करतो बॅट्समन पाठवायचे म्हणजे आतमध्ये कारिवली संघ. या ठिकाणी श्री कालिका माता 40+ संघ महेंद्र दादांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देत आहेत आणि खरोखरच हा प्रेम खारवा वासियांचा आपण पाहतोय सरपंच महेंद्र दादा पाटील यांच्यावरचा. आणि बिग शो मित्रांनो कुठेही जायचं नाहीये, कुणीही टीव्ही बंद करायचा नाहीये, कुणीही मोबाईल बंद करायचं नाही कारण आपण सामना बघणार आहोत. आता मात्र 2 40+ संघ, एक आहे कालिका माता 40+ तर दुसऱ्या बाजूला आहे नटराज खारभाव 40+. नक्कीच या ठिकाणी नटराज खारभाव संघाचे खेळाडू सुद्धा महेंद्र दादांचा वाढदिवस साजरा करत असताना आपण पाहतोय याची देही याची डोला हा सोहळा खूपच मोठा. टॉस बॉक्स रंजन आई व प्रदीप मोदी टॉस बॉक्स मध्ये खरोखरच खऱ्या अर्थानं बक्षीस सन्मान आणि सत्कार केला जातोय ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक हा आयोजित केलेला आहे. आणि असे आमचे लाडके सरपंच सन्माननीय महेंद्रदादा पाटील आपणास वाढदिवसाच्या आमच्या खारभाव गावच्या वतीनं सर्व क्रिकेटप्रेमींच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. यायचं आहे 2 40+ संघनायक. एका बाजूला आहे शिवाजी मढवी तर दुसऱ्या बाजूला आहे नरेश कारभारी. हे दोन खेळाडू एकामेकाच्या विरोधात उभे ठाकलेला आहे. तर कॉईन दाखवायचा आहे. एका बाजूला आहे साई स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला आहे सरपंच साहेब. नाणेफेकी होते कॉल कोण करणार? नाणेफेकीसाठी आमचे पाहुणे आहेत कारिवली गावचे विद्यमान सरपंच देवराजजी नाईक यांच्या शुभ हस्ते आणि साई स्पोर्ट्स असा आवाज दिलेला आहे आणि साई स्पोर्ट्स लागलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस आपण VIP डाईजवरती जायचं आहे. साई स्पोर्ट्स असा आवाज दिला शिवाजी मडवी नटराज खारभाव संघाचा हा मोठा खेळाडू. निर्णय काय असेल? बॅटिंग घेणार आहे. नक्कीच बॅटिंग. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारेल 4 षटकांमध्ये? 40. बघा खरं
समोरचा संघ सुद्धा तितकाच मोठा आहे, मजबूत आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला त्यांचा डंका वाजते आहे. कारण ह्या अगोदर सेमीफायनलचा जर सामना पाहिला तर नंदकिशोर ए संघ त्यांच्या समोर पराभूत झाला. आता मात्र तुम्हाला थोडासा दर्पण आहे का? नाही आहे. नाही, कारण जिंकण्याची आशा नक्कीच नक्की. या आयोजनाच्या नियोजनाच्या आणि सरपंच साहेबांच्या वतीनं काय बोलतो? आयोजन नियोजन तर खूपच चांगलं आहे आणि सरपंच साहेबांचा बोलला तर पूर्ण गावाला सरपंच असा मिळाला आहे का सगळ्यांचे करून त्याला हे आहे. नक्कीच तुझ्या संघासाठी बेस्ट ऑफ लक. माझ्यासोबत आहेत कालिका माता 40+ संघनायक नरेश कारभारी. सर, आपण नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतला. आता मात्र क्षेत्ररक्षणच मिळालेलं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? ते 35-40 पर्यंत रोखणार. एकत्र तुम्ही प्रॅक्टिस करता आहात, खरोखरच होम ग्राउंड वरती दोन्ही संघ खेळता आहेत. आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास झालेला आहे तो खूपच सुंदर झालेला आहे. ह्या मॅचमध्ये ज्या प्रमाणात सेमीफायनलचा सामना आम्हाला बघायला मिळाला त्याचप्रमाणे बघायला मिळेल? हो, बघायला मिळेल. आणि ह्या नवोदित संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न नक्की करू. नक्कीच तुम्ही सुद्धा या आयोजनाला नियोजनाला आणि महेंद्र दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय सांगू इच्छित? आणि महेंद्र पाटलाला सांगायचं बोललो म्हणजे आयोजन नियोजन खूप चांगलं आहे, गावासाठी सुद्धा ते खूप करतात. नक्कीच हे होते दोन संघनायक माझ्यासोबत. नाणेफेक जिंकलेले आहे मास्टर 40+ संघाचे संघनायक सन्माननीय नटराज संघाचे संघनायक सन्माननीय शिवाजी मडवी यांनी नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे ते कालिका माता 40+ संघ. तर दरम्यान मित्रांनो आपण जाऊया, सेमीफायनलचा राऊंड चालू आहे समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी प्रमोद प्रसाद सर उपस्थित आहेत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच उपेश. खूप चांगलं त्यांनी टॉस इथे कव्हर केला. दोन स्थानिक संघ यजमान संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. खारबावचे दोन्ही संघ जे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. खूप चांगला प्रयत्न आपण बघितला जो मात्र जे रीतीमध्ये टिपण्याचा त्याने केला दीपेशने. एक्सलंट एफर्ट. लिडिंग एज घेऊन फटा तिथे फटका तिथे बनवला होता स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रतीकने आणि त्या फटक्याला कॅच करण्याचा प्रयत्न दीपेशने जो केला तो अत्यंत जबरदस्त होता. हाताला चेंडू निश्चितच खूप उंच गेला होता. हाताला चेंडू लागल्यानंतर निश्चितच थोडीशी इथे दुखापत होते त्या खेळाडूला. धाव संख्या धावफळ एकूण अंकी झाली ती 7 धावा. येस सुनील. स्वप्निलजी चौधरी फ्रेश ओन हॉट केक शॉप टेमकर यांच्याकडून फलंदाजांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सुनील. धावसंख्या 7 धावा. धावफळकर 49 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. मग अशी मला विचारलं सुनील की सर तुमचा मोबाईल कुठे आहे, म्हणजे आम्ही फोन करतोय लागत नाही, म्हटलं मोबाईल चार्जिंगला ठेवला आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारच्या शुभेच्छा नाही, कुठल्या SMS नाही आहेत. चौकार आला आहे मागच्या षटक्या या षटकामध्ये आणि चौकानंतर धावसंख्या 7 पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं बंधू तुम्ही बघत एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू अप्रतिम कामगिरीच्या माध्यमातून आणि खूप मोठ्या मोठ्या संघामध्ये वर्णी लागते या खेळाडूची. ज्या जुचेंद्र गावाला आपण बघतो की संजय म्हात्रेसारखा स्कोरर लाभला आहे MCA त्याच गावाला बिलॉंग करतात. हवेमध्ये चेंडू मिस टाइम अँड यस इट इज कॉट बिहाइंड बिग ब्लो फलंदाज बाद फर्स्ट विकेट डाऊन बिहाइंड द स्टंप कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागला आणि फलंदाज बाद होतो तो प्रतीक नाईक. इज अ बिग विकेट. मागच्या सामन्यात जबरदस्त इनिंग पेश केली होती या फलंदाजाने. 32 धावांची खेळी केली होती. त्याचा विकेट मिळवला आहे तो बंधूने म्हणजेच कैवल्य पाटीलने. संजय म्हात्रे संदीप मोरेसारखा समालोचक सुद्धा ज्योतनला नायगाव ज्योतनला बिलॉंग करतो. संजय म्हात्रे सुप्रीमो खूप उत्साह आहे प्रेक्षकांमध्ये, परंतु तो उत्साह ग्राउंडच्या बाहेर दाखवा. कारण सामना सुरू आहे, सामना संपल्यानंतर आपण वाजवला तर चालेल, परंतु सामना सुरू आहे, फटाक्या वाजवू नका, आतमध्ये तरी वाजवू नका प्लीज. कलाकारांचं गाव म्हणजे जितेंद्र. खूप मोठ्या मोठ्या दर्जाच्या रांगोळ्या सुद्धा आपण बघतो त्या जितेंद्र गावाच्या कलाकाराकडून. येस सन्मानश्रित अकाजी राठोड उद्योगपती वसई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्मानश्रित मंजित पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभस्ते आपण
उद्योगपति वसई सन्मानश्रीत आकाशजी राठौड़ साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यांच्या सोबत सन्मानश्रीत जितू सुभाष पाटील वसई उद्योगपति हे सुद्धा उपस्थित आहेत। मी मंजित पाटील आपणास विनंती करतोय कि आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानश्रीत जितू सुभाष पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे। बघायचं आहे पंचांशी काही डिस्कशन सुरू आहे। आय थिंक ती दुखापत थोडीशी गंभीर झाली असं वाटतंय, जास्तच दुखतोय। काही रिक्वायरमेंट असेल जितू तर सांगायचं आपण पंचांना। एक नम्र सूचना असेल प्रेक्षक वर्गाला आणि या ठिकाणी क्रीडा रसिकांना, या ठिकाणी एक मोबाईल हरवलेला आहे, जर कोणाला सापडला असेल तर कृपया या ठिकाणी व्हीआयपी डाईसशी संपर्क करायचा आहे। एक मोबाईल या ठिकाणी हरवलेला आहे, तर कृपया ज्यांना सापडला असेल तर त्यांनी व्हीआयपी डाईसशी संपर्क करायचा आहे। धन्यवाद। श्रीत विलास लक्ष्मण पाटील यांचा मोबाईल या ठिकाणी हरवलेला आहे, धन्यवाद। तसेच सन्मानश्रीत प्रशांतजी म्हात्रे उपसरपंच पाये, श्रीत महेंद्र पाटील साहेब यांचे सावलीप्रमाणे साथ देणारे त्यांचे सोबती हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम सर, वेलकम। 12.25 गती राखायची होती, त्यापैकी आल्या त्या 7 धावा, आतापर्यंत करायच्या त्या 42-18 चेंडूमध्ये, आणि आता मात्र रिक्वायरमेंट रेट वाढला आहे, ते षटकामागे 14 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी। तर म्हणजेच जय बजरंग कारिवली या संघाला। पॉवर प्ले संपलाय, क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्फारण झालं, फलवण्यात आलं आहे, आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाल्या षटकामध्ये। चेतन पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अप्रतिम डिलिव्हरी, क्रॉस सीम ॲक्शन ही स्पेशालिटी या गोलंदाजाची चेतनची। चेंडू फेक करण्याची, रिलीज करण्याची पद्धत अप्रतिम आहे या गोलंदाजाकडे। चेतन तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडू हातात असताना रिलीज पॉईंट जबरदस्त आहे, बघा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे चेंडू फेकला आहे। सरप्राईज डिलिव्हरी, हलकासा आउटस्विंगसुद्धा पाहायला मिळतो आहे, आणि बॅट्समन रोहित स्टार्किंगला पूर्णपणे बीट होतो आहे। आपण बघितलं की जवळजवळ आता घड्याळ 12:30 वाजले तरीसुद्धा खूप मोठ्या संख्येनेसुद्धा मी पाहतात महेंद्र पाटील साहेबांचे निकटवर्ती त्यांचे प्रेमी निश्चित त्यांचे जीवलग मित्र त्यांना त्यांच्या वाढीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पाहता सातत्याने येत आहेत। सर्वांचा मी मनपूर्व आभार व्यक्त केला, आणि खूप मोठी जबाबदारी होती व्यासपीठावर आपण बघितलं ती, म्हणजेच भरत वड्डारी आणि उपेश चौधरी यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची, सर्वांचं मान सन्मान। धावसंख्या धावफलकावर 7 धावा, 7 लॉस ऑफ 1, सेकंड ओन इन प्रोग्रेस। चेतन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय दुसऱ्या षटकामध्ये। जास्त वेळ घेऊ नका, जुचेंद्र संघ सामना सुरू करा। स्ट्राइक इन लागाडीचा फलंदाज रोहित, हो अप्रतिम डिलिव्हरी होती, बॉटम हँडचा सुरेख वापर, पॉइंटला चेंडूला कव्हर केलाय, तिथे क्षेत्रक तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत वेळ घेतलाय, कारण पॉइंटला चेंडू अडवला पण तो डायव्हर्ट सुद्धा झाला, आणि तोपर्यंत जोपर्यंत रिकव्हर होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतो फलंदाज रोहित। ब्लॉक होलचा चेंडू, अप्रतिम ड्राईव्ह कव्हर पॉईंटला, क्षेत्रशाने खूप चांगला प्रयत्न केला, वाकू शकला नाही, चेंडू कव्हर करेपर्यंत डायव्हर्ट झालाय, आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत। धावसंख्या धावफलकावर अजूनही सिंगल डिजिटमध्ये, एकेरी अंकामध्ये 9 धावा धावफलकावर। आपण पाहता स्वर्गीय आत्माराम गुळवी चषक क्रिकेट स्पर्धा, अंतिम दिवस, अंतिम रात्र या क्रिकेट स्पर्धेची। धावसंख्या धावफलकावर 9, पाठलाग सुरू येतो 49 धावेंचा। चेतन पुन्हा दा रोहित साठी उजव्याने ओवर द विकेट, फुल लेंथ आहे अपील पंचांकडे, पण इम्पॅक्ट काय होता हा पंचांनी बघितलाय। अजूनही चेंडू शोधताय क्षेत्ररक्षक पंचांचा इशारा लेग बाईचा, आणि पहिल्यांदा धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर। इम्पॅक्ट काय होता, फुल्डर लेनचा चेंडू निश्चित होता, टो क्रशर चेंडू होता, ऑफस्टंपच्या किंचितचा आय थिंक बाहेर असावा, आणि त्यामुळे पंचांनी मात्र कुठल्या प्रकारचा सिग्नल दिला नाही आहे, पण लेग बायचा सिग्नल निश्चित दिला तो अल्पेश गायकवाडला, आमच्या ऑफिशियल स्कोरर। अप्रतिम भूमिका स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस रात्र मात्र अप्रतिम भूमिका ते बजावत आहेत, स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं कौतुक तो व्हायला हवं। प्रिन्स मूवी रवी गुळवी यांचं मी कौतुक करू, प्रथमेश त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांचं कौतुक करू, अप्रतिम कामगिरी, टेक्निकल टीम, स्कोरर, कॅमेरामन, दिवस रात्र मेहनत सुरू आहे सर्वांचीच। नेक्स्ट बॉल, क्रॉस बॅटेड शॉट आहे, ऑन साईडला थोडासा ओवर पिच बॅटवर करून घेतला आहे, आणि इथे पायाने चेंडू वाढवला, गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण 2 धावा कंप्लीट झाले आहेत, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, जीवाचं रान करतोय जीवचंद्र संघ, वेगवान फटका तर होता, कार्पेटच्या माध्यमातून एक्झिक्यूट केलाय, ओ ब्युटिफुल फिल्डिंग,
अप्रतिम क्षेत्ररक्षण रिले फिल्डिंग पाहायला मिळते. एकाने पान चेंडू अडवला आतमध्ये ढकलला आणि दुसऱ्याने मात्र रिले करत असताना हाताने आतमध्ये ढकलत असताना व्हेरी गुड फिल्डिंग. दोन धावा रोखल्यात निखिल आणि निखिलच्या सोबत इथं आपण बघितलं फिल्डर जो होता तो कल्पेश. एक आमचे कल्पेश मित्र सुद्धा जे समालोचक जुचंद्रचे जे आहेत कल्पेश भोईर. नेक्स्ट बॉल ओ क्रॉस बॅटेड शॉट सिद्दीक भावे जवळ आल्यानंतर निश्चित त्या गोष्टीची आठवण झाली आर सी सी कप आणि त्या स्पर्धेमध्ये कल्पेशने सुद्धा आवाज दिला होता आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये कल्याण येथे सुभाष मैदान येथे कल्पेश भोईर. धावसंख्या 12 धावा धावफलकावर पूर्णपणे जखडून ठेवलं आहे या षटकामध्ये सुद्धा. पहिलं षटक सुद्धा अप्रतिम पाहायला मिळालं कैवल्य पाटीलचं आणि षटकात चेतन सुद्धा आपली छाप सोडतोय गुड बॉलिंग जखडून ठेवलंय जय बजरंग कारुलीसारख्या बलाढ्य संघाला. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग गेला बॅट्समॅन आपण बघूया यतीन यतीन नाही जतीन आहे. फुल्लर लेंथ होता अप्रतिम डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम टीम जूचंद्र. जखडून ठेवलंय अक्षरशः जागर खेळून ठेवलंय मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये. दोन षटक संपले धावसंख्या धावफलकावर 12 धावा अंकित झाली आहे. ओळीया पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये व्यासपीठावर. थँक्यू सर. आणि त्यानंतर ह्या आजच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या संपूर्ण ग्रुपचं या स्पर्धेच्या माध्यमातून साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून तसेच सर्वांनी महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करताना श्रीत विलास भगत मालुडी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विलास भगत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच त्यांच्या ग्रुपचे दुसरे सदस्य भाग्यवान पाटील यांनी सुद्धा तयार राहायचं आहे त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. पिसवलीचे पंकज बोरे यांचं सुद्धा आगमन झालंय मगाशीच खूप मोठे दांडगे समर्थक आहेत गोरसाई संघाचे. तसेच राम काठे यांचंही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष तथा अग्री उद्योजक भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय प्रताप शेठ पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. वेलकम सन्माननीय श्री प्रताप शेठ पाटील यांचं या ठिकाणी साई स्पोर्ट्स खारबाव तसेच स्वर्गीय आत्माराम शेठ गोवी चषक 2020-22 मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. वेलकम. पण सर दोनच मिनटं थांबा आता गाड्या सगळ्या जाऊ दे मग सामना सुरू करूया कारण दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. SF2 सेमीफायनल 2 सुरू आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 37 जमीनची गरज जूतना संघाचे 12 खेळाडू माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देणे मात्र आवर्जून मला एक गोष्ट विश्वासाने सांगितली होती की 45 जबाबदारी असतील निश्चित आम्ही चांगलं फाईट देऊ आणि ती फाईट आतापर्यंत पाहायला मिळते. दोन षटकात 12 चेंडूत फक्त 12 धावा खर्च केल्या आहेत तर म्हणजेच जूचंद्र या संघाच्या समोर आपण बघतो फलंदाजी करत असताना आपल्या बॅटमधून म्हणजेच जय बजरंग कारुली या संघाने इकॉनॉमिकल षटकं पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक कविलाचं 7 धावेंचं तर चेतनचं षटक अवघ्या 5 धावेंचं. नेक्स्ट बॉल फुलर लेंथ ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर अप्रतिम स्पेल. तिन्ही षटकांची सुरुवात अप्रतिम आणि बेभान झाली आहे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी राऊंड विकेट येत असताना क्रीजचा वापर करतायत अँगल करतायत चेंडू आणि रोहितला डॉमिनेट करतोय तो गोलंदाज. या षटकात दिवेश कैवल्यने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली तरी मात्र शंका नाही. चेतन जणू काय स्वेगावर स्वारून गोलंदाजी करत होता जबरदस्त स्पेल त्याचा पाहायला मिळाला आणि ते मात्र दिवेश राऊंड विकेट शॉर्ट ऑफ लेंथ आहे समोर एक्झिक्यूट केलाय ऑन दी अप कवर्स मध्ये क्षेत्रश तिथे येत आहेत धावची संधी एस इट इज फलंदाज बाद होणार परफेक्ट थ्रो ऑन द स्टंप धक्का लागला मैदानाला अजून एक तुम्ही पाहतात मध्याच्या आतमध्ये कारुली या संघाला आणि फलंदाज बाद होईल तो जतीन. टू विकेट डाऊन दोन गडी बाद. थँक्यू. आणि तसेच या ग्रुपचे सन्मानित प्रदीप पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त-
तसेच सन्मानित सुनील पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतोय की आपणही या ठिकाणी आमच्या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मंजित पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सुनील पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहात. उपेश चौधरी आणि भरतच्या पाठोपाठ मी ज्ञानेश्वर काटे साहेबांसुद्धा मी खरंच कौतुक करेन. अप्रतिम जॉब, खूप चांगली कामगिरी ते पार पाडत आहेत. सर्व पाहुण्यांचा स्वागत सन्मान ते व्यासपीठ करत असताना सूत्रसंचालन खूप सुंदर सुरू आहे ज्ञानेश्वर काटे यांचं. ताव संख्या 36 हवे आहेत 10 चेंडूमध्ये. गुड बॉलिंग, फुल लेंथ, काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक षटकामध्ये छाप सोडली आहे प्रत्येक गोलंदाजाने. कैवल्य, त्यानंतर आपण बघितलं गोलंदाज चेतन आणि आता मात्र दिवेश. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स, जखडून ठेवणारी गोलंदाजी. नवीन आलेला फलंदाज तुम्ही पाहतात चौथ्या क्रमांकावर, जय बजरंग कारिवली या संघाचा. सचिन आलाय चौथ्या क्रमांकावर नॉन स्ट्राइकिंग एंडला, पण इथे मात्र रोहित थोडासा चाचपडत खेळतो आहे, सूर गवसला नाही आहे त्याला. रोहितच्या पण बॅटमध्ये आपण बघूया आतापर्यंत त्याने चेंडू जे हाताले आहेत एकूण चेक. आणि ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि सन्मानित महेंद्रजी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खारबाव गावच्या पहिल्या कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी साई स्पोर्ट्स खारबाव यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स, जखडून ठेवलं पूर्णपणे. ग्राउंड स्ट्रोक निश्चित पाहायला मिळाला, थोडासा स्टेप आउट झाला तर फलंदाज बघतो तो. पण रोहितने आतापर्यंत जे चेंडूच्या हाताने एकूण 10 चेंडू हाताले, त्यापैकी त्याने धावा ज्या अंकित केले धावफलकावर त्या एकूण 6 आणि 5 चेंडू त्यामधले निर्धाव आहेत. हे कारण ठरू शकतं या संघाचं बॅकफुटर असण्याचं, कारण रोहित आघाडीला आलाय, त्याच्या बॅटमध्ये धावा इथे येत नाही आहेत, चाचपडतोय थोडासा. आता मात्र गरज आहे ती जय बजरंग कारुली संघाला मोठ्याच फटक्यांची. धावसंख्या 14-35 करायचे आहेत, 8 चेंडू शिल्लक. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम दिवेश. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट सचिनसाठी, हवेमध्ये चेंडू मिस टाईम, लिडिंग एज घेतली, मागे जातोय चेंडू. सेकंड स्लीपमधून खेळाडू पुढे येतोय, लेफ्ट हँडेड प्लेअर आहे, चेंडू कव्हर करतोय. जणू काही त्याने इशारा दिला होता की अजून एक पाऊल जर पुढे टाकलंच तर यष्टा उद्ध्वस्त करीन. काय बात आहे, फ्लेक्झिबल क्रिकेटर पाहायला मिळतात आर के जूचंद्र या संघाच्या माध्यमातून. आर के दत्ताळी जूचंद्र धावसंख्या अजून एक धाव ऍड होते, धावसंख्या धावलं 15. संघर्ष इथे मात्र सुरू आहे, स्ट्रगल सुरू आहे. झुंज जबरदस्त देत आहेत दोन्ही संघ एकमेकांसमोर, धावासाठी झगडत आहेत जय बजरंग कारुली संघाचे खेळाडू. डॉट बॉल बॉल ऑफ पर्सेंटेज जर आपण बघितलं आतापर्यंत या इनिंगमध्ये तर भरपूर आहे, भरपूर चेंडू निर्धाव गेलेत आणि त्याचा इम्पॅक्ट काढ करून बघतो आपण स्ट्रायकिंग इंडला रोहितच्याच बॅटमधून. नेक्स्ट बॉल फ्रॉम दिवेश. आतापर्यंत या संघ षटकामध्ये कंजूस गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. फुल लेंथ आहे, मिड ऑफ वरून चेंडूला एक्झिक्यूट केलाय, कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे. सचिनने सांगितलं धाव घेण्याची गरज नाही आहे. तिसरा षटकाचा खेळ जवळजवळ इथे समाप्त झाला आहे आणि काय गोलंदाजी केली आहे. प्रति षटकामागे फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत आणि फक्त 15 धावा अंकित झाले धावफलकावर. लक्ष आहे ते 49 धावींचा सामना जिंकण्यासाठी, त्यापैकी आले तर फक्त 15 धावा धावफलकावर. आणि आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि काय सामना रंगला आहे. SF2 तुम्ही पाहता 34 धावींची गरज आहे जय बजरंग कारुलीसारख्या एका बलाढ्य संघाला. पुन्हा आता वळूया आपण व्यासपीठावर ज्ञानेश्वर काटे यांच्याकडे, तिथे मात्र अजून काही सन्मान इथे कव्हर केले जातील. धन्यवाद साहेब. त्यानंतर मालोडी गावावरून आलेले सन्मानश्री देवीदास भगत यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की देवीदास भगत यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहात. तर हितेंद्र पाती येत आहेत गोलंदाजी मार्गवर आणि खास करून उल्लेख करीन की याच खारगावचे ते जावई सुद्धा आहेत हितेंद्र पाती. मग अशा आम्ही भरपूर आमच्या मित्रांचा खेळाडूंचा उल्लेख केला, त्यामध्ये मी श्याम मात्रेचा सुद्धा उल्लेख करेन, म्हणून तो ग्रेट लिजेंड क्रिकेटर. तसेच सन्मान नंदकुमारजी मडवी उद्योगपती मालोडी यांचाही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नंदकुमार मडवी यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहात. श्री तो विकास परशुराम पाटील मालोडी यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला आणि श्रीयुत महेंद्र पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विकास पाटील. मिस टाइम अँड यस इट इज बोल अँड कॉट फलंदाज बाद, व्हेरी गुड कॅच. हितेंद्र जो खारबावचा जावई आहे त्याने मात्र झेल टिपलाय,
आणि आता मात्र मी म्हणेन की औपचारिक शिल्लक राहिली की काय, पाच चेंडू शिल्लक, चौथी धावींची गरज। साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यान तो फेमस झाला। महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोर गरीबाला। ग्राम पंचायत डुंगीचे सन्मानित सदस्य श्रीयुत शैलेशजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण शैलेश पाटील ग्रामपंचायत सदस्य डुंगे यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहात। मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं की धाव घेतली नाही, सचिन स्ट्रायकला थांबला होता। तसेच सन्मान श्रीयुत सुभाषजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील ग्रामपंचायत सदस्य खारवा आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुभाष पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहात। पाच चेंडू शिल्लक, चौथी धावींची गरज आहे। गोलंदाज हितेंद्र पाती। ओ प्रतिम चेंडू, चांगला फटका आहे, बघायचा आहे क्षेत्र तिथे जज करतोय, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल तो बरोबर खेळाडू कक्षामध्ये आणि हा षटकार। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्याच्या मनात। चेंडू मध्ये आतमध्ये आयतोय, षटकाराने धावसंख्येने सुद्धा उंच उडी घेतली जाऊन विसावली ते 21। स्लोर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन अपील पंचांकडे, इथे मात्र सांगतायत की पंच बॅटची आउटसाइड एज घेऊन मात्र चेंडू मागे निघून गेलाय। यू ऑल्सो से थँक्स टू प्रिन्स मूवी, रवी गुळवी अँड ऑल टीम, सर्व कॅमेरामन, टेक्निकल टीम, स्कोरर सर्वांचा आभार व्यक्त करतो, खूप चांगली साथ दिली 3 दिवस या सर्वांनी मला। अल्पेश गायकवाडसुद्धा मी विशेष कौतुक करतो, त्याने सुद्धा मात्र खूप सुंदर गुणसंख्या लेखन केलं आणि एखाद्या समालोचकाचं मार्गदर्शक कोण असेल तर आमच्या पाठीचा कणा असेल तो आमचा गुणसंख्या लेखक, त्याचंसुद्धा आम्ही कौतुक करत आहोत। सर्व पंचांसुद्धा मी कौतुक करेन। सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय, स्लोर वन चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू झेल उडालाय, हा झेल कोण टिपणार आणि इझी कॅच फलंदाज बाद। वी ऑल्सो से थँक्स टू भाऊ पाटील, राजेंद्र पाटील, शानू कुरेशी, शिवाजी मडवी आणि प्रल्हाद पाटील सर्वांचा आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स रुपेश मडवी, प्रमोद मडवी आणि त्यांची पुढची पिढी ती म्हणजेच बॉबी आणि भैरव यांचासुद्धा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज आमच्या प्रेक्षकांमध्ये पोहोचला आहे। यस ज्ञानेश्वर, थँक्यू। तसेच व्हीआयपी डायजवरती स्थानापन्न झालेले सन्मानित संदीपजी पाटील आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मंजित पाटील आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते श्रीयुत संदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। बघा सर्वांचे आभार यासाठी व्यक्त करतो कारण सर्वांनी मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये, त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे आणि आमचा आद्य कर्तव्य सर्वांचा आभार व्यक्त करणं। माझ्यासोबत संरचना कक्षामध्ये आपण बघितलं सुनील शेळके 3 दिवस, सिद्दीकजी भावे आणि माझ्यासोबत 3 दिवस असं माझं म्हणायचं आहे। 5 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगला आवाज त्याने सुद्धा मात्र अँकरचा रोल प्ले केला, स्वागत केलं सर्वांचं। पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलेला आहे, मुख्य पंचांनी पंचायत बाद आहे की नाही या गोष्टी चेक केल्या जातील, पण सामना पूर्णपणे एकतर्फी झुकला। तुम्ही पाहतात जुजेंद्र संघ पूर्णपणे तयारीमध्ये आहे, तो म्हणजेच अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी स्वर्गीय आत्मराम शेठ गुळवी चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेमध्ये। वेल सो से थँक्स टू डॉक्टर गवळी, सिद्दीकजी भावे, त्याचबरोबर आमचे सर्व अँकर ज्यांनी मात्र खूप चांगला रोल प्ले केला आहे। बघायचं आहे, बॅट्समन इज आउट। वेल सो से थँक्स टू उपेश चौधरी आणि भरत वतारी आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आणि कालसुद्धा आपण बघितलं ज्ञानेश्वर काटे यांचा आपण आवाज ऐकला, त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो। खूप चांगली भूमिका त्यांनी पार पाडली, खूप चांगलं मार्गदर्शन किंवा त्यांनी मात्र सहकार्य केलं आम्हाला, खूप चांगला सपोर्टसुद्धा केला आणि खास करून मी साईश ग्रुप आणि साईश स्पोर्ट्स खारबावे संघासुद्धा आभार व्यक्त करतो। त्यांनी मात्र माझ्यावर विश्वास दाखवून या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं समालोचन करण्यासाठी आणि स्पेशली थँक्स टू सूरज, एक शॉर्ट शॉर्ट नोटीसवर त्यांनी मात्र कॉल केला होता। येस सुभाष धुमाळ, कोण विसरेल, तर तो तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या या स्पर्धेमध्ये, त्याच्याशिवाय इकडचं पान तिकडे हलत नाही अशी व्यक्तिमत्व आहेत म्हणजे सुभाष धुमाळ। थँक्यू सुभाष ऑल्सो। स्लोर वन चेंडू आणि इथे झेल उडाला होता, मिस होतोय चेंडू, बॅट्समनला कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे, षटक समाप्त होतोय, सामना पूर्णपणे झुकलाय, तो म्हणजेच निश्चितच जूचंद्र या संघाच्या बाजूने, आर के दत्ता आणि जूचंद्र या संघाने थेट अंतिम फेरी गाठली आहे आणि मात्र अंतिम फेरीमध्ये गोरसई बी संघासमोर फाईट करेल तो आर के जूचंद्र, हा संघ आर के दत्ता आणि जूचंद्र हा संघ थेट पोचलाय तो अंतिम